आपण बघितलं की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवरचा अत्याचाराचं सत्र थांबत नाहीये. परवाचीच घटना की एका 14 जणांनी एका 13.5 वर्षाच्या लहान मुलीसोबत सामूहिक बलात्कार केला. कालच 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. आणि आजच आपण ऐकतोय की मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये 30 वर्षीय महिलेवरती लैंगिक अत्याचार केला गेला. हा लैंगिक अत्याचारामध्ये पोलीस म्हणतायत की एक आरोपी पकडला गेलाय, पण त्यांचं जे पुढचं वाक्य आपण ऐकलं की राजावाडीच्या डॉक्टरांनी जे म्हटलंय की जे दिल्लीच्या निर्भयासोबत झालं होतं की त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ज्या पद्धतीने इजा झालेली आहे त्याही पद्धत बघता किंवा त्या सगळ्या गोष्टी ऐकता नक्कीच याच्यामध्ये एकपेक्षा जास्त गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केलेली आहे, परंतु मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही नावं पुढे येतील. एकंदरीतच आपण बघितलं की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कशा पद्धतीने बोजवारा उडालाय. महिलांची बोटं कुठे छाटली जात आहेत, कुठल्या आपण बघितलं की कशा पद्धतीने FIR होत नाहीयेत. आणि त्यामुळे गणरायाचा आजचा हा पहिलाच दिवस आहे. गणरायाने सुबुद्धी द्यावी या सरकारला आणि महिला आणि मुलींच्या अत्याचारावर फक्त भाषण करण्याऐवजी त्याची जे कायदे जे बनवले गेले त्याची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी याची जर सुबुद्धी गणरायाने सरकारला दिली तर मला वाटतंय की येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच महिला आणि मुलींना त्याचा फायदा होऊ शकेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.